बारावीचा निकाल लागला आणि राज्यभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत, पण अकोल्यातील अकोट मधील उत्साह काही वेगळा। कारण जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या धनश्रीने सामान्य शाळेत शिकून 12वीत तब्बल 92% गुण मिळवले। ती याच श्रेय आपल्या आई वडिलांना आणि शिक्षकांना देते। गायन आणि संगीताची आवड असलेल्या धनश्रीला मोठं झाल्यावर IAS व्हायचं। धनश्रीला रेटिना नसल्याने डोळेदान केल्याशिवाय तिचं अंधत्व दूर होऊ शकत नाही। तरी पण सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकून धनश्रीने घवघवीत यश मिळवल्याने तिचे अभिनंदन केले जात आहे। दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने तिला शिक्षित करण्याच्या तिच्या पालकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागले। मात्र सर्व अडचणींना पार करत धनश्रीच्या आई वडिलांनी तिला शिक्षित करण्याचं स्वप्न बघितलं होतं। दोनच मुली असल्यावरही मुलींनाच मुलगा समजून मोठ्या मुलीला अभियांत्रिकीमध्ये पदवीधर केलं आणि धनश्रीला शिकवण्यासाठी तिच्या आई वडील स्वतः तिच्या सोबत अभ्यास करत। सामान्य परिवारातील असल्यावरही तिला शिक्षणात कोणत्याच प्रकारची कमी पडू देत। धनश्रीच्या शिक्षणात आणि या घवघवीत यशात अकोट येथील पत्रकार विजय शिंदे यांनी मोलाचं सहकार्य केल्याचं धनश्रीच्या आई वडील अभिमानाने सांगतात। धनश्रीने मिळवलेलं यश कोणत्याही डोळस व्यक्तीला लाजवणार आहे। एकीकडे चित्रपटातील तारकांच्या निकालाचा गाजावाजा होत असल्याने दिव्यांग धनश्रीने आपली वेगळी छाप निर्माण केली। यश मिळालं आहे तर मला खूप भारी वाटत आहे, कारण की सगळ्यांकडून भरभरून शुभेच्छा आशीर्वादाचा वर्षाव होत आहे आणि त्याच बरोबर आई वडिलांना आणि शिक्षकांना जो आनंद झाला आहे ते पाहून तर मला वाटत आहे की आपण त्यांचं अपेक्षा पूर्ण करत आहोत। त्यांना ज्या अपेक्षा आहेत की आता मला गव्हर्नमेंट सर्व्हिस लागावी तेही मी पूर्ण करेन आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या सर्व्हिसच्या माध्यमातून मला सोशल सर्व्हिस करायची आहे, त्यामुळेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि माझ्याही पूर्ण होतील आणि माझं जीवन खरंच सार्थक होईल। ॲक्च्युली मला जिल्हाधिकारी होऊन समाजाकरता जे दिव्यांग लोक आहेत किंवा इतर काही सुधारणा पण करायच्या आहेत, स्त्रियांना खास करून मला स्थान मिळवून द्यायचं आहे आणि इतरही काही सुधारणा करायच्या आहेत। खरं तर मला लहानपणापासून सर्वांनी सहकार्य केलं आहे, माझे आई वडील, शिक्षक, फॅमिली, याचबरोबर समाजातील काही असे व्यक्ती आहेत की त्यांनी अगदी मला प्रेमाने आणि सहकार्य केलं आहे। खास करून विजय शिंदे सर यांनी मला ॲडमिशनच्या वेळी आणि इतरही काही अडचणी असतील त्या सॉल्व करण्यासाठी हेल्प केली आणि अशी बरेचशी लोकं आहेत अप्रत्यक्ष त्यांनी मला सहकार्य केलं। अडचणी तर फारशा आल्या नाहीत, कारण की मला आईवडिलांनी सांगितलं की आपण दिव्यांग जरी आहोत तरी आपण सामान्यच आहोत, त्यामुळे सामान्य मुलांसोबत शिकताना मी स्वतःलाच कॉन्फिडेंटली ठेवलं, त्यामुळे अडचणी पण फारशा आल्या नाही। शिक्षकांनी आणि बाकी विद्यार्थ्यांनी, मित्रमैत्रिणींनी मला सामान्य मुलांसारखंच ट्रीट केलं, पण अडचण अशी आली होती की लेखनिकाचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे दृष्टीहीन मुलांना पेपर लिहिण्यासाठी लेखनिक लागतो, ते सहज मिळत नाहीत, तर त्यासाठी पालकांना आणि शिक्षकांना फार धडपड करावी लागली। अगदी GR असताना देखील बोर्डच्या सेंटरवर प्रॉब्लेम जातो, त्यामुळे आणि लेखनिकाही तयार होत नाहीत, पण हे सर्व अडचणींवर मात केलेली आहे। कारण की आमच्याच कॉलेजमधल्या दोन मुलं होते, पूजा इंगळे आणि शिवतेज पोटे, यांनी मला पेपर लिहिण्यात मदत केली, हे त्यांचं ऋण मी कधीच विसरू शकत। त्यांचं यश पाहून तर आनंद आहेच, पण इच्छासारख्या अजून काही दिव्यांग विद्यार्थी किंवा हे असतील त्यांनी पण हिच्यासारखंच हे करून समाजांना त्याला सहकार्य करावं। समाजातीच वाईट लोकाबरोबर चांगले लोक आहेतच, जास्त आहेत उलटे, त्यांचं सर्वांचं सहकार्य घेऊन अशा विद्यार्थ्यांना मदत करावी अशीच माझी विनंती आहे। कारण आपल्या एरियात ब्लाइंड स्कूल नाही आहे किंवा ब्लाइंड स्कूलमध्ये टाकणं आम्हाला पटलं नाही त्यांचं वातावरण हे पाहून, त्यामुळे आम्ही तिला डोळस शाळेत सर्वसाधारण विद्यार्थ्यासोबत शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण झाला। अडचणी अशा फार काही आल्या नाहीत म्हणा, फक्त लेखनिकाचीच अडचण तिला जाणवली, बाकी तर शिक्षक म्हणा, शाळेत विद्यार्थिनी म्हणा, असा कुठला तिला त्यांनी जाणव दिला नाही की तू आमच्यापासून काहीतरी वेगळी आहेस।